नमस्कार मित्रांनो मराठी शाळा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आत्तापर्यंत आपण मराठी शाळा या चॅनलला भरभरून बर प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद कायम ठेवायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे शेअर करायचे कमेंट करायचे आज आपण मराठी शाळा या चॅनलमध्ये बघणार आहोत की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचे कसं बनवायचे यासाठी मी मध्ये मध्ये आपल्याला सांगणार पण आहे आणि मध्ये मध्ये पी पी टीद्वारा आपल्याला समजून पण आपण ते घ्यायचं आहे तर आज आपण सुरू करूया सेवा मंडळ प्रेझेंट्स मराठी शाळा या आपल्या यूट्यूब चॅनलला आपण कसं तयार केलं आहे हे आपण या ठिकाणी दाखवणार आहोत तर आपण बघूया विषय आजचा आपला आहे की यूट्यूब चॅनल सुरू कसं करायचं युचू यूट्यू, यूट्यूब चॅनल आपल्याला नवीन सुरू करायचं आहे तर आपल्या शिक्षकांना पालकांना हे आपण दाखवतो आहे की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं तर या ठिकाणी आपण बघू शकतो स्लाईडमध्ये पण मध्ये मध्ये पहा आणि पी पी टीमध्ये पहा आणि माझ्या आवाजाकडे पण लक्ष ठेवा की यूट्यूब चॅनल आपण कसं क्रिएट करू शकतो कसं आपल्याला बनवायचं आहे तर या ठिकाणी माझे मार्गदर्शक आहेत सगळ्यात अदुगर आमचे सु सुनीलजी रामदासी आणि आमचे चेअरमन साहेब आहेत मधुसूदनजी साडा आणि मुख्याध्यापक आहेत श्री उर्मुडे सर यांच्या मार्गदर्शनाने मी या ठिकाणी यूट्यूब चॅनल सुरुवात केली आणि या तिघांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी यूट्यूबला मला सहकार्य मिळालं आणि मग मराठी शाळा या चॅनलला मी सुरुवात केली या तिन्ही माझ्या मार्गदर्शकांना मी शतशत नमन करतो आणि आपले पुढील वाटचाल सुरू करूया तर मराठी शाळा या चॅनलला आपण तयार केलं आता पहा यूट्यूब काय आहे हे आप आपल्याला सगळ्यात अदोगर जाणून घेणं आवश्यक आहे की का यूट्यूब काय आहे कोण सांगेल का यूट्यूब काय आहे हां तर पहा यूट्यूब काय आहे आणि यूट्यूब आपल्या काय कामाचे बघा यूट्यूब हे जे आहे तर आजच्या डिजिटल युगामध्ये आणि आजच्या या आपल्या तंत्रज्ञान या युगामध्ये आपल्याला यूट्यूबची फार मोठी गरज आपल्याला भासत असते पालकांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना सगळ्यांनाच तर यूट्यूब हे एक माध्यम आहे ज्ञान आपल्याला पुढे पाठवण्यासाठी आणि ज्ञानार्जन करण्यासाठी आणि एकमेकांना ज्ञानाचं आपल्याला पुरवठा देण्यासाठी यूट्यूब हे एक माध्यम आहे तर हे आपल्या काय कामाचे आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये यूट्यूब काय कामाचं आहे तर यूट्यूब या आपल्याला या यूट्यूबमुळे एवढे आपल्याला कामं सहजतेने करता येतात की ई लर्निंग आहे सगळ्यात महत्त्वाचं ई लर्निंग आहे डिजिटल क्लासरूम आहे ज्ञान रत्नावादी शिक्षण आहे आणि तंत्रज्ञानाचा म्हणजे आजच्या जगामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो आहे ते आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून मिळणार आहे तर आपल्या सगळ्या शिक्षकांना पालकांना या यूट्यूबचा हा फायदा आहे आपल्या मुलांना त्याचा उपयोग आपल्याला करून देता येणार आहे तर हे यूट्यूब चॅनल कसे तयार करावे आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तो याच्यासाठीच आहे की यूट्यूब चॅनल कसं तयार करायचे तर आपण पाहूया त्या पी पी टीच्या माध्यमातून सगळ्यात अदोगर आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर आपल्याला यूट्यूब टाईप करायचं स्टेप वन जी आहे म्हणजे पहिली जी पायरी आहे तर गुगलमध्ये जाऊन आपल्याला यूट्यूब हे नाव टाईप करायचं आहे यूट्यूब नाव टाईप केल्यानंतर खाली यूट्यूबची आपल्याला साईट दिसेल त्या साईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या साईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यूट्यूब सुरू झालेलं दिसेल आणि त्या ठिकाणी स्टेप नंबर थ्री म्हणजे तिसरी पायरी आहे साईन इन तर त्यामध्ये आपल्याला जायचं आहे साईन इनमध्ये आपण गेलो की आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की आपल्याला आपल्या चॅनलबद्दल पूर्ण माहिती त्या ठिकाणी येईल आता आपल्याला तिथे माय चॅनल म्हणून जे ऑप्शन आहे माय चॅनल ही आपली पायरी आहे चौथी माय चॅनल याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे माय चॅनलमधून आपण पुढे गेलो की त्या ठिकाणी आपल्याला आपल्या चॅनलचं नाव ठेवायचं आपल्या चॅनलचं नाव ठेवलं की जसं मी माझ्या चॅनलचं ठेवलं आहे मराठी शाळा आणि नाव ठेवल्यानंतर क्रिएट चॅनल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केलं चा की आपल्याला आपल्या चॅनलचा जो लोगो आहे आपल्या चॅनलची जी साईट आहे ती आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिसणार आहे जशी या ठिकाणी आत्ता आपल्याला पी पी दिसते की मराठी शाळा आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की ती पूर्ण साईट या ठिकाणी मराठी शाळेची या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी आपण बघितलं की ही शाळेची जी साईट आहे उघडली की आपल्याला स्टेप थ्री आ, स्टेप सेवन म्हणजे सात नंबरची पायरी आहे की है। आता आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला एकदम आता आपल्याला यूट्यूबने परवानगी दिलेली आहे तर आता आपल्याला तिथं व्हिडिओचा जो आयकॉन आहे व्हिडिओ शूटिंगचा तो आपल्याला दिसणार आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अपलोड व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आपण गेलो की आता आठव्या नंबरची पायरी आहे की सिलेक्ट फाईल्स टू अपलोड सिलेक्ट फाईल्स टू अपलोड या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि मग आपण आपल्या पी सीमधील जी फाईल आहे जी आपल्याला अपलोड करायची आहे ती आपण ती फाईल घ्यायची आहे आणि ती या ठिकाणी निवडली की आपण पुढे जायचे मग त्या फाईलला आपण पायरी नंबर नाव म्हणजे स्टेप नंबर नाईन या ठिकाणी आपल्या त्या फाईलला आपण टायटल द्यायचं डिस्क्रिप्शन टाकायचं आणि व्यवस्थित सगळं आपण लिहिलं या ठिकाणी की आपल्याला ती फाईल पब्लिश करायची आहे पुढे जाऊन त्याला म्हणतो आपण स्टेप नंबर दहा या ठिकाणी आपण ती फाईल पब्लिश केली की आपली ती फाईल यूट्यूबवर जाणार आहे अपलोड होणार आहे आणि दर्शकांसाठी पालकांसाठी ती फाईल आपल्याला उपलब्ध होणार आहे पूर्ण जगभरामध्ये अशा प्रकारे यूट्यूब आपल्याला मदत करतो अशा प्रकारचे आपले चॅनल जे आहे यूट्यूबचं ते तयार झालेलं आहे आता आपल्याला आणखी मार्गदर्शन हवे असेल पहा आत्तापर्यंत जो आपण स्लाईड शो पाहिला त्याच्यामध्ये आपण चॅनल्स क्रिएट कसं करायचं ती सगळी माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे तरीसुद्धा काही शंका असतील आणि मार्गदर्शन हवं असेल तर आपण आपल्या आणखीन मार्गदर्शन हवं असण्यासाठी यूट्यूबचा माईक कोणता वापरावा यूटूबचं ट्रायपॉड कसं असावं आणि यूट्यूब एडिटिंगसाठी आणखीन काय काय ॲप्स वापरता येतील यासाठी आपण काय करायचे तर एकच करायचे आहे यूट्यूबमध्ये जायचे आणि डब्ल्यू 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 यूट्यूब डॉट कॉम हॅश मराठी शाळा या प्रकारे आपल्या चॅनलचं नाव आहे ते टाईप करायचे त्याला सबस्क्राईब करायचे आणि मग आपल्याला ते व्हिडिओ आपल्या दिसतील आणि कशा प्रकारे आपल्याला काम करायचे ते त्याच्यातून आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने समजण्यासाठी व्हिडिओ उपलब्ध होतील ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच यूट्यूबवर या यूट्यूबला जॉईन करा आपले व्हिडिओ अपलोड करा आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रामध्ये आपलं योगदान द्या ज्या ठिकाणी मराठी शाळा असतील त्यांना सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद